श्री राम। अपन सातव्या दशकातील सातवा समास साधना प्रतिष्ठा निरूपण याचं चिंतन करत आहोत। श्रोते हो, हे आपलाच निरूपण क्रमांक 267। काय आहे या समासाची भूमिका, काय नेमकं समर्थ आपल्याला या समासातून आपल्या जीवनासाठी सूत्र देऊ इच्छितात? श्रोतो, भगवंताची प्राप्ती अर्थातच या विमल ब्रह्मस्वरूपाशी तद्रूपता हे आपल्या मनुष्य जन्माचं खरं ध्येय आहे। पण या ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होताना स्वाभाविकपणे जीवाला अडचण येते, ती म्हणजे या ब्रह्मस्वरूपामध्ये जिथं मनाला, कल्पनेला, आपल्या मीपणाला अजिबात प्रवेश नाही, अशा या अत्यंत अव्यक्त अचिंत्य अशा ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होण्याची आणि त्या तद्रूपतेसाठी साधनेची आवश्यकता काय आहे, या दोघांचं तार्किक आणि आपल्या मनाला संपूर्ण समाधान करणारं विश्लेषण आपण या समासातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यामध्ये समर्थांनी काल आपल्याला जे तीन प्रश्न विचारले, त्या तीन प्रश्नांच्या आधाराने आपण हा संपूर्ण समास आपल्या अंतःकरणामध्ये उतरवत आहोत। 51व्या ओवीत समर्थ माऊली म्हणते, मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोणा प्रकारे। त्याची लगेचच उत्तर समर्थांनी 52व्या ओवीत देताना म्हटलंय की बाळा, तुम्हाला विचारतोयस ना की मी पण मी कसं त्यागू, मी या ब्रह्मस्वरूपाला कसं प्राप्त करू, मी या समाधानाचा कशा अर्थाने माझ्या जीवनामध्ये अनुभव घेऊ, तर याची उत्तर अशी, मी पण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे। माझं मी पण हे मी जाणून त्यागलं पाहिजे, त्याचं काल आपण विस्तृत विश्लेषण आणि त्या मीपणाच्या त्यागासाठी भगवंताच्या नामाची उपासना जी सद्गुरूंनी आपल्याला दिली आहे त्याचा अत्यंत तर्कशुद्ध असा विचार ब्रह्मानंद महाराजांच्या साधनेच्या आधाराने आपण समजून घेतला। आज यातील जो दुसरा विचार आहे श्रोते हो, तो अत्यंत सूक्ष्म आहे, ब्रह्म कैसे अनुभवावे। समर्थांनी हा प्रश्न आपल्या समोर ठेवला आणि त्याचं उत्तर देखील अत्यंत शुद्ध शब्दामध्ये सांगताना जे मानवी कक्षेच्या पलीकडे जातं तसं उत्तर समर्थ माऊली लिहून ठेवतात की ब्रह्म होऊन अनुभवावे। श्रोते हो, आपण आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आजपर्यंत अनुभवल्या आहेत त्या सगळ्या द्वैतानेच अनुभवल्या आहेत। म्हणजे उदाहरण बघा की एखादा मनुष्य उत्तम वाद्य वाजवत असेल तर तो मनुष्य आणि ते वाद्य आणि त्या दोघांच्या संयोगातून निर्माण होणारा स्वर ही त्रिपुटीच आपल्या मनाला नेहमी अनुभव देत असते। एखादा आपण सुंदर दृश्य बघतो तेव्हा बघणारा आणि ते सुंदर दृश्य या दोघांच्या संयोगातून त्याचा अनुभव, त्याचं सौंदर्य आपल्या अंतःकरणात उतरत असतं। आपण कधी ते सुंदर दृश्य होऊन जाणलेलं नाही, आपण कधी त्या तबल्याचे स्वर होऊन स्वतःला अनुभवलं नाही। त्यामुळे या द्वैत जगातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या अनुभवाला आपण या ब्रह्म होऊनही अनुभवीजे या समर्थांच्या उत्तराला नीट समजून घेऊ शकत नाही की एखादी वस्तू होणं म्हणजे नेमकं काय आहे। श्रोते हो, एखादी वस्तू होण्यासाठी आपल्या मनाच्या अनंत एक प्रकारच्या कसरती या ब्रह्मस्वरूपाच्या दृष्टीने चालू होतात। मनुष्याच्या ज्या कल्पना शक्तीमध्ये वेगवेगळी प्रकारची शस्त्र आहेत त्या सर्व प्रकारच्या शस्त्रांचा उपयोग जणू काही या ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी एक जीव सामान्यपणे करत असतो। आणि समर्थ, मग यातून ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी, ब्रह्म होऊन अनुभवण्यासाठी एक जीव नेमकं काय काय करतो आणि त्यातून त्याची कशा पद्धतीने फसगत होते याचं अतिशय सुंदर विश्लेषण 19व्या ओळीपासून करायला सुरुवात करतात। त्याआधी समर्थ म्हणतात की परब्रह्म ते अद्वैत, कल्पिताच उठे द्वैत, तेथे हेत आणि दृष्टांत काहीच नसले। जसे मी आपल्याला आतापर्यंत दृष्टांत दिले की वाद्य आणि त्यातून येणारा स्वर, एखाद्या सृष्टीमधला सौंदर्य आणि ती बघणारी दृष्टी, या दोघांमधलं जे द्वैत आहे त्या द्वैताला या परब्रह्मस्वरूपी अद्वैतामध्ये स्थान नाही।
त्यामुळे ह्याला वेगळेपणाने बघता येत नाही. पण मनुष्य हा अत्यंत प्रयत्नवादी असा जीव आहे, त्यामुळे तो वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करून या परब्रह्माला बुद्धीच्या कक्षेमध्ये, मनाच्या कक्षेमध्ये, कल्पनेच्या कक्षेमध्ये आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. समर्थ म्हणतात की गंमत अशी आहे की या परब्रह्माला ते आठविता विसरीजे, का ते विसरोनी आठवीजे, जाणोनिया नेणीजे परब्रह्म ते. त्याला आपण आठवायचा जेवढा प्रयत्न करू तेवढं तेवढं त्या ब्रह्मस्वरूपाचं जणू काही विस्मरणच घडतं. आणि जेव्हा मला माझ्या स्वतःचा संपूर्ण विसर पडतो तेव्हा मात्र ते नकळत माझ्या अंतःकरणामध्ये प्रकटतं. ज्याला आपण त्यास न भेटता होये भेटी, कारण की मनुष्याची स्वाभाविक वृत्ती आहे की तो त्याचं चिंतन मनानी करेल, आणि जर मनाच्या चिंतनाची ओढ खूप वाढली तर तो त्याला भेटायला जाईल. त्याप्रमाणे जीव देखील त्या परब्रह्म स्वरूपाला भेटण्याचा प्रयत्न करतो. त्यास न भेटता होय भेटी, म्हणजे त्याला जर आपण भेटायला गेलो नाही तर आपली भेट कदाचित त्याच्याशी होऊ शकेल, पण मी त्याला भेटलो आहे. भेटो जाता पडे तुटी, काय अतिशय अचूक शब्दांमध्ये समर्थांनी या परब्रह्माची स्थिती एका जीवाच्या समोर लिहून ठेवलेली आहे. म्हणजे श्री महाराज म्हणायचे ना की मी ब्रह्म पाहिलं आहे असं जर तुम्ही म्हणत असाल, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली, तर नेमकं लिहून गा की तुमच्या हातामध्ये अजूनही काहीच पडलेलं नाही. आणि नेमकं याचंच विश्लेषण समर्थ आपल्याला म्हणतात की त्यास न भेटता होय भेटी, त्याला भेटण्यासाठी म्हणून आपण जर आपले प्रयत्न थांबवले तर कदाचित त्याची भेट होऊ शकते, पण मी त्याला भेटलो आहे ही वृत्ती मात्र जर असेल तर तो कधीच तुम्हाला भेटू शकणार नाही. ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची, या नवल गोष्टी आहेत, या मुकेपणाच्या स्थितीचा हा आनंद आहे जो शब्दामध्ये सांगता येऊ शकत नाही. समर्थ म्हणतात ते साधू जाता साधवेना, नातरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना निरंतर. या सगळ्या जीवाच्या अंतरंगामध्ये या कल्पनाशक्तीच्या आधाराने चाललेल्या या प्रयत्नांचा भाग परब्रह्माच्या प्राप्तीसाठी कसा कुचकामी पडतो याचं वर्णन समर्थ इथं करतायत. आणि मग शेवटी एका निष्कर्षाप्रत येतात की जेथे उपाये तोची अपाये, आणि अपाये तोची उपाये, हे अनुभवे विण काये उमजो जाणे. हे मी तुम्हाला अनुभव प्राप्तीशिवाय कशा दृष्टीने समजावून सांगू माझ्या लेकरांनो. अरे या परब्रह्माच्या प्राप्तीसाठी जे जे काही म्हणून तुम्ही उपाय कराल ते तुमच्यासाठी अपायच होणार आहेत, आणि जे जे काही या द्वैत जगामधले अपाय आहेत ते मात्र या परब्रह्माच्या प्राप्तीसाठी उपाय ठरतात, असे हे विलक्षण अनुभवण्याचं शास्त्र म्हणजे परब्रह्म आहे. त्यामुळे जीवाने आपल्या नेहमीच्या व्यावहारिक पद्धतीने 2 + 2 = 4 या नियमाने या परब्रह्माच्या दिशेने गेला तर त्याच्या हातात फसगत पडते. इथं संत होण्यासाठी 2 + 2 करून जो शून्य राहतो त्या शून्याला वृत्तीने भेदून जाण्याचं हे शास्त्र आहे. पण आपल्या या कल्पनाशक्तीला इतक्या सहजासहजी शरणागती प्राप्त होत नाही, ती तळमळत राहते, ती प्रयत्न करत राहते. तिला या परब्रह्मापर्यंत जायची अत्यंत मनापासून इच्छा असते, तिला या परब्रह्माला बघायचंय स्वतःच्या दृष्टीने या वेगळेपणाने, पण त्याला वेगळेपणाने बघण्याची कुठलीही उपलब्ध असलेली साधनं नसल्यामुळं शेवटी ही कल्पनाशक्ती आपल्या मनामध्ये संदेह नावाचं शस्त्र सोडते. या कल्पनेला अत्यंत संदेहाचं एक विलक्षण विषारी जहाल असं शस्त्र आहे. मनुष्याला या कल्पनेच्या आधारानेच निष्ठा, विश्वास, श्रद्धा या गोष्टी प्राप्त होत असतात. तीच कल्पना जेव्हा देहबुद्धीच्या आधाराने एक प्रकारे चेतवली जाते तेव्हा ती आपल्या मनामध्ये संदेह निर्माण करते. संदेह काय निर्माण करते? लटिकेची काय पहावे, कोठे जाऊन राहावे, अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा. हे परब्रह्म नावाची काही गोष्ट या जगात अस्तित्वातच नाहीये हा सगळा संतांचा कल्पना विलास आहे. असा सत्य स्वरूपाचा अभाव ही कल्पना एका जीवाला धारण करायला भाग पडते. आपण बघतो ना की लोक एखाद्या घटनेनी
अगदी नास्तिक होऊन जातात की काही नाही हो देव वगैरे काही नसतं, अशा या नास्तिकतेच्या पराकोटीला आपण या दृश्य जगामध्ये बघतच असतो. तशीच काहीशी अवस्था साधनेच्या या सूक्ष्म टप्प्यावरती होते की कल्पना काही केल्या त्या परब्रह्माला एक प्रकारे जाणून घेऊ शकत नाही, मग ही कल्पना संदेह निर्माण करते आणि सांगते की बाळा असं काही नाहीच आहे. मग श्रोतेहो अशा वेळेला आपल्या श्रद्धेचा, आपल्या विश्वासाचा, आपल्या निष्ठेचा एक प्रकारे कस लागतो. मनाविरुद्ध घटना घडत असताना देखील भगवंतावरती विश्वास ठेवणं ही संत प्रवृत्ती आहे आणि ही संत प्रवृत्ती केवळ आपल्या जीवनातील श्रद्धेने निष्ठेने आपण आपल्या अंतःकरणात तिची जोपासना करू शकतो. समर्थ देखील आपल्याला सांगतात की असा संदेह आला रे आला की त्या क्षणी तू आपल्या श्रद्धेचे कवाड त्याच्यासमोर ठेव आणि म्हण की अरे या अवधूत गीतेंना ज्यांनी गोरक्षांनी ही अवधूत गीता सांगितली, ज्यामध्ये ज्ञानमार्ग सांगितला, ज्या विष्णूला राजहंस होऊन ज्या विष्णूने राजहंस होऊन उपदेश विदित केला, अशी ही हंसगीता जिथं बोलली गेली, जिथं ब्रह्मदेवाला नारदानी एक प्रकारे उपदेश करून चतुश्लोकी भागवत नारदाला सांगण्यात आलं, पुढे ते व्यासमुखाने वेगवेगळ्या ठिकाणी प्रसवलं, असे हे सगळं आत्मज्ञानाचं शास्त्र जणू काही मी या एका ओवीतून सगळं काही खोटं आहे अशा निष्कर्षाप्रत येत आहे का? की जे या रघुनाथाला वसिष्ठांनी सांगितलं, जे कृष्णांनी अर्जुनाला सप्तश्लोकी गीतेतून सांगितलं, हे सगळं खोटं आहे, हे सगळं चूक आहे? यातून सांगितलेलं हे आत्मज्ञान म्हणजे एक प्रकारे थोतांड आहे. जी माझी कल्पना या परब्रह्माला जाणू शकत नाही त्यामुळे तिने माझ्या समोर हा संदेह निर्माण केला, या संदेहावरती श्रद्धेचं असं औषध एक प्रकारे आपण आपल्या निष्ठेच्या आधाराने आपल्या मनातल्या संदेहाला दूर करून आपल्या अंतरंगात या आत्मज्ञानाच्या विषयी शुद्ध कल्पना पुन्हा प्रस्थापित करावी. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन, प्रज्ञे रहित ते जन तयासी हे कळेना. म्हणून आत्मज्ञानाला मिथ्या म्हणू नका. आजपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव आला नाही एवढंच, पण ज्यांनी त्याचा अनुभव घेतला अशा या श्रद्धेह त्यांच्या पदकमलांवरती आपण आपला सगळा भार टाकून अत्यंत विश्वासाने श्रद्धेने त्यांनी दिलेल्या साधन मार्गावरून जात राहावं, या परब्रह्माचा आपल्याला निश्चितपणे बोध होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात की आपणास नुमजे बरवे, म्हणून मिथ्या कैसे करावे, नातरी सदृढ धरावे सद्गुरु मुखे. अशा या सद्गुरूंनी विदित केलेल्या या परब्रह्माला ज्याला समर्थांनी तद्रूप होऊन अनुभवायला सांगितलंय, ब्रह्म होऊनच अनुभवायला सांगितलंय, असे विलक्षण शास्त्र, आपली ही कल्पना ज्या वेळेला आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे संशय अशा प्रकारच्या आशंका निर्माण करत असते त्यावेळेला आपण तिला अगदी घट्ट निष्ठेने सांगावं. यातून आणखीन एक टप्पा या ब्रह्मस्वरूपाच्या दिशेने जाताना जीवाच्या अंतरंगात निर्माण होतो, तो म्हणजे की मग या साधनेची नेमकी गरज तरी काय आहे? की जिथं कल्पनाशास्त्र सगळं फिकं पडतं, जिथं या भगवंताच्या एक प्रकारे चिंतनाला देखील प्रवेश नाही, अशा या परब्रह्म स्वरूपाला कदाचित ते सत्य आहे हे मी माझ्या मनाने धरतो, पण ते प्राप्त करण्यासाठी साधनेची काय गरज आहे? ना ते साधन ना ते देह, अशा या एक प्रकारे अकर्तुं भावनेची खरं ही स्थिती असली पाहिजे. पण मी साधन करतो या मीपणामध्येच त्याच्या जीवनामध्ये या परब्रह्माची त्याला साधनेमधून जी व्हायची प्राप्ती आहे ती थांबलेली असते. समर्थ म्हणतात की मग असा जीव एक प्रकारे बळजबरीने साधना करत असतो आणि श्री महाराजांचं वाक्य आहे की माझ्या माणसाने साधनेचे कष्ट घेऊ नये. साधन हे कष्टप्रद कधी होतं? ज्या वेळेला या साधनेमध्ये बळजबरीचा रामराम असतो, जेव्हा या साधनेला कुठल्याही प्रकारचं ध्येय नसतं, जेव्हा या साधनेमध्ये खूप प्रकारची कृत्रिमता भरलेली असते, त्यावेळेला साधन कष्टप्रद होतं खरं. आणि मग असा कष्टप्रद ज्याचं साधन झालं आहे त्याचं समर्थ वर्णन करताना म्हणतात, साधने विण ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता, ब्रह्म ज्ञान मिसे परमार्थ मिसे अर्थ जागे, ध्यान मिसे निद्रा लागे, मुक्ती मिसे दोष भोगे अनर्गळता, निरूपण मिसे निंदा घडे, संवाद मिसे वेवाद घडे, उपाधी मिसे येऊन जडे अभिमान अंगी.
म्हणजे इथं साधनेचे तो जे जे काही कष्ट करत आहे त्याचे सगळे विपरीत परिणाम या अश्रद्धा अशा स्थितीमध्ये या जीवाच्या पदरामध्ये पडत असतात. समर्थ माऊली त्याचं अत्यंत सुश्राव्य वर्णन करताना म्हणतात की परमार्थाच्या नावाखाली सगळ्या स्वार्थाचा व्यवहार चालू होतो, ध्यानाच्या नावाखाली तो झोप काढतो, मुक्तपणाच्या नावाखाली स्वैराचार अंगी येतो, निरूपणाच्या निमित्ताने निंदा करण्याकडे मन धावू लागतं. म्हणजे मनुष्य बघतो की आजकाल या आध्यात्मिक जगतामध्ये जे छोटी छोटी मंडळं असतात, जी काही लोक एकत्रित येऊन साधना करण्याचा प्रयत्न करतात, अर्थात सगळेच तसे नाहीत, अपवाद भरपूर आहेत त्याला, पण बहुतांश ठिकाणी आपण बघतो की तिथं एक वेगळ्या प्रकारचा प्रपंच पुन्हा चालू होतो, वेगळ्या प्रकारच्या संसार सुखाच्या गप्पा चालू होतात आणि त्यातून परमार्थाचं जे ध्येय आहे ते मात्र नेमकं विसरलं जातं. श्रोतो, परमार्थ ही अत्यंत सूक्ष्म भावना आहे. ते ध्येय अत्यंत निष्ठेने स्वतःच्या अंतःकरणामध्ये आपल्याला जोपासावं लागतं आणि असं ध्येय ज्याने आपल्या अंतःकरणामध्ये दृढ धरलं त्याला या सद्गुरु मुखातून कळतं की या परब्रह्माच्या प्राप्तीसाठी साधनेशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. कसं कळतं? हा देखील खूप मोठा प्रश्न आहे की कशा अर्थाने ही साधनास मनुष्याला ब्रह्मपदापर्यंत नेते, जिथं कल्पनेला, मनाला, शब्दांना, विचारांना कशालाही प्रवेश नाही, अशा या परब्रह्माला जाणण्यासाठी जी तद्रूपता पाहिजे ती केवळ साधनेतून येते. समर्थ उत्तर देतात 24वी ओवी, ते नुमजताच उमजे, उमजोन काहीच नुमजे, ते वृत्ती विणपाविजे निवृत्ती पद. इथं मला काही कळत नाही हे जी श्री महाराजांची भूमिका होती त्याचंच एक प्रकारे समर्थ प्रतिपादन करताना म्हणतात की ब्रह्म काही समजत नाही. असं जेव्हा आतून खऱ्या अर्थाने वाटतं, जेव्हा आपली ही बुद्धी एक प्रकारे गलित गात्र होते, त्यावेळेलाच हे ब्रह्मस्वरूप अंतरंगामध्ये प्रकाशतं आणि जोपर्यंत मला ते समजलं आहे असं वाटतंय तोपर्यंत एक प्रकारे मी त्याच्यापासून लांबच असतो. त्यामुळे या ब्रह्मस्वरूपाला प्राप्तीचं साधं सोपं साधन म्हणजे आपण आतून संपूर्णपणे वृत्तीरहित निवृत्त झालं पाहिजे. श्रोते, वृत्ती या शब्दाचा अर्थ आपल्या अंतरंगात असलेल्या वासनेचा संचय. जेव्हा वासना ही या जीवाचं जे या देहामध्ये येण्याचं प्रमुख कारण आहे, ती वासना या देहाच्या आधाराने जणू काही शमवली जाण्याचा प्रयत्न करत असते. या वासनेतूनच जीवाची वृत्ती तयार होत असते आणि श्री महाराजांनी या भगवंताच्या नामाचा जो आपल्याला मार्ग दिलेला आहे ना श्रोते, तो आपल्या थेट वासनेवरती कार्य करतो. वासनेवरती कार्य करतो म्हणजे वासनेला मारून टाकत नाही, ते नाम आपल्या वासनांना सद्वासनेमध्ये बदलतं आणि जेव्हा या नामातून आपली सद्वासना तयार होऊ लागते तशी तशी या विषयभोगांकडे जाणारी आपली वृत्ती निवृत्त होऊ लागते. त्यामुळे श्रोतेहो, जर परब्रह्माला प्राप्त करण्याचं साधन हे आपली संपूर्ण अंतरंगातल्या वृत्तींची निवृत्ती असेल, तर त्या वृत्तींच्या तळाशी असलेल्या वासनेवरती जे भगवंताचं नाम जाऊन थेट एक प्रकारे त्यांचं स्वरूप बदलून टाकतं, त्या वासनांना सद्वासनेमध्ये बदलवतं आणि त्यामुळं ही देहाच्या आधाराने धावणारी वृत्ती निवृत्त होते. अशा वेळेलाच जीवाला या ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होण्याची एक संधी सद्गुरु कृपेने प्राप्त होत असते. त्यामुळे या ब्रह्म कसं जाणावं या प्रश्नाचं समर्थांनी जे अतिशय सुंदर उत्तर दिलंय की ब्रह्म होऊन अनुभवावे, त्या ब्रह्म होऊन अनुभवावे या स्थितीला जाण्यासाठी मीपणाचा त्याग करावा, मी साधन करतोय या भूमिकेपासून लांब राहावं, राम हमारा जप करे हम बैठे आराम, अशा अंतरंगातल्या आपल्या मीपणाच्या कर्तेपणाच्या भूमिकेतून लांब होऊन साधन केवळ परमार्थासाठी अत्यंत शुद्ध मनाने करत राहावं. ते साधनच आपल्या वासनांचं सद्वासनेमध्ये परिवर्तन करतं आणि मग अशी परावर्तित झालेली सद्वासना आपल्या अंतरंगामध्ये आपल्याला निवृत्त करून त्या परब्रह्माची प्राप्ती करून देते. या समासाचा अंतिम टप्पा समाधानाच्या प्राप्तीचा, त्याचं चिंतन आपण उद्या करूयात. जानकी जीवन स्मरण, जय जय.
श्रीराम आपण सातव्या दशकातील सातवा समास साधन प्रतिष्ठा निरूपण याचं चिंतन करत आहोत. श्रोते हो, हे आपलं निरूपण क्रमांक 268. आपण या निरूपणाच्या आधाराने या समासाचा आज निरोप घेणार आहोत. काय बघितलं आपण या समासामध्ये? समर्थांनी या चतुर्दश ब्रह्माच्या दशकामध्ये ज्या विमल ब्रह्माची संकल्पना आपल्यासमोर ठेवलेली आहे, जी खरं तर कुठल्याही शब्दाने मनाच्या कुठल्याही अवस्थेने व्यक्त करता येणं हे तसं अत्यंत अवघड आहे, पण तरी देखील संत केवळ करुणेपोटी तुम्हाला सारख्या सामान्य लोकांना या ब्रह्मस्वरूपाची संकल्पना शब्दाच्या आधाराने समजून देतात. पण या ब्रह्मस्वरूपाच्या संकल्पनेमध्ये साधनेचं महत्व, त्या ब्रह्मस्वरूपाशी सद्रूप होण्यासाठी आपल्या जीवनात सद्गुरूंनी दिलेला हा साधनेचा राजमार्ग, त्याचं महत्व एक प्रकारे पुन्हा अधोरेखित करण्याच्या दृष्टीने समर्थांनी या समासाची रचना केलेली आहे. या समासात आपण तीन प्रश्नांचा उहापोह गेले 2 दिवस बघत आहोत. त्यातील सर्वात प्रथम प्रश्न असा होता की जो 51व्या ओवीत समर्थ माऊली म्हणते की मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे, कोणा प्रकारे. त्यातील प्रथम 2 टप्प्यांचा अभ्यास आपण गेल्या 2 दिवसात बघितला, तो म्हणजे मी पण कैसे त्यागावे, आणि त्याचं स्वाभाविक उत्तर आहे मी पण जाणून त्यागावे. या मीचा खरा शोध घ्यावा. हा मी खऱ्या अर्थाने मिथ्या आहे. या ब्रह्मस्वरूपाशिवाय इतर कुठलीही आपली अवस्था या जगामध्ये खरं तर नाही, पण तरी देखील आपण या देहाला आपला स्वतःचा मानून बसतो, आणि मग त्या अहंतेपोटी या कर्माच्या असलेल्या वेगवेगळ्या कांडांमध्ये आपण कशा दृष्टीने एक प्रकारे परफटले जातो, आणि त्यातून या मीपणाचं जे व्यक्त रूप, त्याचं चिंतन आपण या मीपण जाणून त्यागावे या आधाराने बघितलं, आणि या मीपणाची भावना जाण्यासाठी ज्या विवेकाची गरज संतांनी प्रतिपादन केली, ते विवेकाचं सूत्र हे भगवंताच्या नामातून आपल्याला प्राप्त होऊ शकतं. कालच्या टप्प्यावरती आपण ब्रह्मस्वरूप कसं जाणावं याचं चिंतन करत असताना समर्थांनी आपल्याला उत्तर दिलं की ब्रह्म होऊन अनुभवावे. त्याला वेगळेपणाने अनुभवण्याची कुठलीही रीती या अध्यात्माच्या मार्गामध्ये उपलब्ध नाही. तिथं आपल्याला त्याच्याशी तदाकार होऊनच या ब्रह्मस्वरूपाला अनुभवावं लागतं. आणि मग त्यातून हा आत्ता 3रा टप्पा ज्याचं प्रश्न समर्थांनी विचारला की समाधान कैसे पावावे, कोणा प्रकारे, आणि त्याचं उत्तर आहे समाधान ते पावावे निस्तंगपणे. आपण निस्तंग या अवस्थेतून समाधानाची खरी प्राप्ती करू शकतो. श्रोतेहो, आपल्याला ब्रह्मस्वरूपाशी तदाकार होणं याचा अर्थ भगवंत ती प्राप्ती करून घेणं, हे जर आपल्या मनुष्य जन्माचं ध्येय आहे, तर एक स्वाभाविक प्रश्न असा पडू शकतो की मी या ब्रह्मस्वरूपाशी तद्रूप होण्यापासून अजूनही किती अंतर दूर आहे, अजूनही मला किती प्रमाणामध्ये या भगवंताच्या प्राप्तीची खऱ्या अर्थाने अंतरंगामध्ये अनुभूती येऊ लागलेली आहे. जसं आपण बघतो की महाबळेश्वर सारख्या थंड हवेच्या ठिकाणी जायला लागलो की वाईच्या घाटापासूनच आपल्याला गार वाऱ्यांची जाणीव व्हायला लागते. अजूनही ते ठिकाण वरती आहे, उंच आहे, अजूनही आपण तिथपर्यंत पोहोचलेलो नाही, पण आपल्याला त्या घाटामध्ये जसे गार वाराची झुळूक एक प्रकारे आपलं ठिकाण जवळ येत असल्याची खून देत असते, त्याप्रमाणे श्रोत्यावर ब्रह्मस्वरूपाशी तदाकारता जो खरं तर अव्यक्त आहे, अशा या ब्रह्मस्वरूपाला आपल्या अंतरंगामध्ये आपण किती प्रमाणात तद्रूप झालो आहोत याची कुठली जाणीव स्वरूप एखादं जर चिन्ह सापडलं तर. आणि संतांनी असं चिन्ह शोधून काढलं. श्री महाराज म्हणतात मी आयुष्यभर समाधानाचा शोध लावला. या समाधानाचा शोध श्री महाराजांनी लावला, यातून आपल्याला ते एक प्रकारे या चिन्हाचं संकेत सांगत आहेत की जितक्या प्रमाणात तुम्ही ब्रह्मस्वरूपाशी एक प्रकारे तद्रूप झालेला असाल, तदाकार होत असाल, तितक्या प्रमाणात तुमच्या जीवनामध्ये समाधानाची अवस्था तुम्हाला भरून ठेवत असते.
तर त्या हिमनगाचं जे टोक असतं ना, ते हिमनगाचं टोक अगदी थोड्याफार प्रमाणात पाण्याच्या वरती आलेलं आपल्याला दिसतं. पण शास्त्र असं सांगतं की ते टोक हे केवळ एक प्रकारचं टीप आहे. जसं आपण म्हणतो की या आईसबर्गचं एक केवळ मिळालेलं एक छोटंसं शिखर आपल्याला पाण्याच्या वरती दिसतं, पण त्याच्या कितीतरी प्रचंड प्रमाणात खोल त्या हिमनगाची एक प्रकारे व्याप्ती असते. त्याप्रमाणे श्रोते, या आपल्या जीवनामध्ये आपल्याला व्यापून असलेलं समाधान हे एक प्रकारे या ब्रह्मस्वरूपाचं व्यक्त स्वरूप आहे. पण त्या ब्रह्मस्वरूपाची खोली आपल्या अंतरंगात किती आहे याची जाणीव आपल्याला खरोखर मोजता येणं अशक्य आहे. अशा या आपल्या समाधान रूपी स्थितीचं चिंतन म्हणजे एक प्रकारे या ब्रह्मस्वरूपाशी असलेली आपली तदाकारता आहे. आणि श्रोते, संतांच्या जीवनामध्ये त्यांचं प्रारब्ध कसंही असेल, कदाचित त्यांची सांपत्तिक स्थिती वेगवेगळी असेल, कदाचित त्यांचा साधना मार्ग देखील वेगवेगळा असेल, पण या सर्व संतांमध्ये केवळ एकच गुणधर्म मात्र सदैव सारखेपणाने दिसतो, तो म्हणजे समाधानाचा. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की संत हा समाधानाशिवाय नाही. जिथं संताच्या दर्शनाने, जिथल्या संताच्या पुण्यस्मरणाने, ज्या संताने दिलेल्या साधनाने अहो इतकंच नाही, तर त्या संताच्या केवळ तीर्थक्षेत्रामध्ये जाण्याने देखील आपलं अंतःकरण समाधानाने भरून जातं, तोच खऱ्या अर्थाने संत असतो. अशा या संतरूपी समाधानाची प्राप्ती समर्थ आपल्याला करून घेण्याची विनंती या समासात करत आहेत. आणि त्याचा मार्ग देखील सांगतात की समाधान कसं पावा, निस्संगपणे पावावे. आता जर ब्रह्मस्वरूप ही माझी खऱ्या अर्थाने माझी मूलभूत अशी स्थिती आहे, तर मग समाधान देखील माझी खरी अवस्था असली पाहिजे. कारण की समाधान ही कुठून मी बाहेरून आणायची अवस्था नाहीये. ज्या पद्धतीने ब्रह्मस्वरूप हे मला बाहेरून शोधायचं नाहीये, त्याच्याशी तदाकार होऊन शोधायचंय, त्याचप्रमाणे समाधानाचा उगम देखील भगवंताने मला माझ्या आतच दिलेला आहे ना. श्री महाराज यावरती अतिशय छान उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे की एकदा एक मुलगा गावाकडे नोकरीला होता आणि काही काळ गावाकडे आईला भेटायला परत आला. जाताना आईने त्याला पुरती इतक्या दशम्या बांधून दिल्या आणि म्हणाल्या की शहरात गेल्यानंतरही काही काळ तुला या दशम्या पुरेशा ठरतील. त्याप्रमाणे श्रोते, भगवंताने देखील आम्हाला या सृष्टीमध्ये पाठवताना या समाधान रूपी असलेली दशमीची शिदोरी प्रत्येकाला बांधून दिलेली आहे. पण गंमत अशी आहे की आम्ही आमची शिदोरी कुठेतरी हरवून बसलोय. आमच्या जवळ असूनही आम्हाला ती प्राप्त होत नाही. आणि म्हणून संतांनी ब्रह्मस्वरूपासारख्या कठीण शब्दांचा वापर न करता आपल्याला सगळ्यांना एकच सूत्र दिलं की बाळांनो, समाधानात राहा, समाधानात राहा. म्हणजे एक प्रकारे त्या अवस्थेमध्ये जगण्याचा आपण जर अखंडपणे प्रयत्न केला, तर स्वाभाविकच या ब्रह्मस्वरूपाच्या आसनावरती आपण आपसूकपणे बसून जाऊ. हा संतांचा त्यामागचा अत्यंत मोलाचा उपदेश आहे. पण या समाधान रूपी स्थितीचं जे या संतांनी इतक्या साध्या सोप्या शब्दामध्ये वर्णन करून दिलं, त्या स्थितीला मात्र आम्ही काही काळ देखील टिकू शकत नाही, स्थिरावू शकत नाही. काय कारण असेल? तर ते समाधान या शब्दाची व्याख्या आमची चुकते. कारण आम्ही समाधान आणि सुख या दोन शब्दांमध्ये गल्लत करून बसतो. आपल्याला असं वाटतं की परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे, सगळ्या घटना माझ्या मनासारख्या घडत आहेत, म्हणजे मला समाधान मिळेल. म्हणजे परिस्थितीवरती अवलंबून आम्ही समाधान या शब्दाची व्याख्या करतो. परंतु समाधान हा शब्द परिस्थितीवरती अवलंबून नाही, घडणाऱ्या गोष्टींवर देखील अवलंबून नाही. अकारण आनंदाची स्थिती म्हणजे समाधान आहे. आणि आजपर्यंत ज्या परिस्थितीच्या आधारावरती आम्ही समाधान शब्द वापरत होतो, ती आमच्या जीवनातली भ्रांत आहे. खरं तर ते सुख आहे. आणि सुख आणि दुःख हे प्रारब्धावश आहे. या देहाला मिळणारं ह्या सुख आणि दुःखाची संकल्पना ही संपूर्णपणे प्रारब्धाच्या सूत्रात असते. पण भगवंतांनी समाधान ही मात्र स्वतंत्र अवस्था ठेवलेली आहे. तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्या अवस्थेमध्ये अत्यंत समाधानामध्ये राहू शकता खरं. पण अशी ही अवस्था संतांनी जाणली, अनेक मोठ्या मोठ्या साधकांनी आपल्या जीवनामध्ये आचरणात आणली,
पण असं असूनही माझ्यासारख्या मनुष्याला आजही या समाधान रूपी गोष्टीचा शोध का बरं होऊ शकत नाही? सर्वात प्रथम कारण श्रोते हो, या समाधानाच्या स्थितीला आम्ही बाहेरून शोधू पाहत आहोत। खरं तर ही स्थिती कुठूनही आम्हाला प्राप्त होणार नाही, ही आमच्या अंतरंगातली स्थिती आहे। पण काय करावं, आम्हाला या आमच्या कल्पनेच्या क्षेत्रामध्ये आशा नावाची एक विलक्षण शक्ती मिळालेली आहे। ही आशारूपी शक्ती या विश्वातल्या प्रत्येक आमच्या आजूबाजूला असलेल्या घटकांकडून आम्हाला अपेक्षा लावून ठेवते। म्हणजे कसं, श्री महाराजांच्या भाषेत सांगायचं तर एक मनुष्य रेल्वेने प्रवासाला निघाला होता आणि या रेल्वेने प्रवासात निघताना नेमका घाई गडबडीमध्ये त्याने तंबाखूचं पाकिट तर जवळ घेतलं पण चुन्याची डब्बी मात्र तो घरीच विसरून गेला आणि त्याला तंबाखू खाण्याची भारी तल्लफ। रेल्वेमध्ये बसल्यानंतर जेव्हा त्याने बघितलं की आपण चुन्याची डब्बी विसरून गेलो त्यावेळेला त्याला खूप हळहळ वाटू लागली आणि हळहळ वाटू लागल्यानंतर जेव्हा रेल्वेतल्या तो प्रत्येक माणसाकडे बघायचा तेव्हा त्याला वाटायचं की तो प्रत्येक मनुष्य आपल्याला म्हणतोय की तुम्हाला चुन्याची डब्बी हवी आहे का। कुठला गाडीमध्ये आवाज आला की वाटायचं कोणाची तरी चुन्याची डब्बी पडली। त्याप्रमाणे श्रोते हो, आपल्या मनातल्या या इच्छा आम्हाला या विश्वाकडून आशेच्या रूपाने बांधून ठेवतात। आमच्या मनातल्या इच्छा या विश्वाने पूर्ण कराव्यात अशा या भ्रामक स्थितीमध्ये आम्ही स्वतः या आशारूपी दोरीने या विश्वाशी बांधलो जातो आणि ज्या क्षणी आम्ही बांधलं गेलो त्या क्षणी हे समाधान आमच्या जीवनामधलं आम्ही स्वतः झाकून टाकलं। कारण की या समाधानाला कुठल्याही गोष्टीचा स्पर्श सहन होत नाही। हा अत्यंत एक प्रकारे अत्यंत शुद्ध अत्यंत नितळ अशी मनाची स्थिती आहे आणि या स्थितीला आपल्याला जपण्यासाठी जीवनामध्ये या आशारूपी दोऱ्यांना तोडता येणं हे केवळ आणि केवळ साधनेशिवाय शक्य होत नाही। आणि त्यामुळे समाधान स्थितीतली ही निस्तंगता ही आपल्या जीवनामध्ये साध्य करण्यासाठी साधना हा अत्यावश्यक घटक आहे यात काही शंका नाही। आणि याचंच प्रतिपादन श्री महाराज करताना म्हणायचे की मी आयुष्यभर नामाचा समाधानाचा शोध घेतला आणि ते समाधान मला सापडलं आणि ते केवळ भगवंताच्या नामामध्ये आहे। असं हे भगवंताचं नाम श्री महाराजांनी अखंड स्वतः स्मरण करून आपल्याला सांगितलं की खऱ्या समाधानाचा मार्ग हा या भगवंताच्या नामात आहे। त्यामुळे श्रोते, समाधान ही अवस्था निस्संगतेतून येते आणि निस्संग ही स्थिती आपल्याला भगवंताच्या नामस्मरणाशिवाय प्राप्त होणं अशक्य आहे। मग यामध्ये आपण म्हणाल की अहो, निस्संग होणं म्हणजे या सर्व विश्वामधून अलिप्त होणं आहे आणि विश्वामधून अलिप्त व्हायचं असेल तर मग कर्म कशी करायची? आपल्या दृष्टीने अलिप्त होणं म्हणजे एक प्रकारे कुठल्या तरी कानाकोपऱ्यामध्ये बसून हिरमसून त्या स्थितीमध्ये हे आपल्यासाठी नाही अशी काहीतरी मनाची धारणा करून बसून राहणं। पण समर्थांना जे अलिप्तपण पाहिजे ते केवळ देहाचं नको नसून किंवा देहाचं नकोच आहे, त्यांना केवळ आपल्या मनाच्या अवस्थेचं अलिप्तपण पाहिजे। ते कसं? असं बघा की रामायणामध्ये जेव्हा महादेवाची प्रथम पत्नी सती हिने जेव्हा रामावरती संदेह व्यक्त केला, जेव्हा तिचं मन संशयाने भरून गेलं की ज्या प्रभू रामचंद्रांचं स्मरण माझे पती महादेव करतात तो हा राम जो या भूतलावरती आपल्या पत्नीच्या विरहामध्ये रडत आहे त्या रामाचं, अशा एका सामान्य पुरुषाचं चिंतन माझे पती करत आहेत, त्यामुळं ती या संभ्रमामध्ये पडली आणि महादेवाने तिला बऱ्याच प्रकारे समजावून सांगितलं की तो राम कोण आहे। केवळ भक्तांच्या प्रेमाखातर त्या परब्रह्माने देह धारण केलाय की त्याची लीला चाललेली आहे, पण तरी देखील सतीचा संदेह काही केला जाईना। आणि मग शेवटी महादेवाने आपल्या अत्यंत परमप्रिय अशा पत्नीला सांगितलं की तूच जाऊन मग रामाची परीक्षा घे, तुझं काय मत आहे ते तू स्वतःच ठरव। अर्थात त्रिकालदर्शी महादेवांना यापुढे काय होणार आहे हे दिसलं नसेल का? सतीने रामाची परीक्षा घेतली, ती सीतेच्या रूपामध्ये जाऊन घेतली आणि त्यातून महादेवांनी तिचा त्याग केला ही कथा आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। सूत्र त्याच्या अलीकडे आहे। ज्या वेळेला सती त्यांना सोडून रामाच्या परीक्षेसाठी एकटी जाऊ लागली तेव्हा महादेवाचे नयन कदाचित भरून आले असतील।
अत्यंत प्रिय असलेली आपली सती जिच्यावरती महादेवाचं अपार प्रेम होतं ती त्यांना सोडून रामाच्या परीक्षेसाठी चालली आहे. पण त्या क्षणी वटवृक्षाखाली बसलेल्या महादेवांनी मनात विचार केला की प्रभूची माया अपार आहे, आता मी उगीच चिंता करत बसून यातून काय साध्य होणार आहे, असं म्हणून आपले डोळे मिटून घेतले आणि ते हरिनामाच्या स्मरणामध्ये मग्न होऊन गेले. श्रोते, आपल्या जीवनामध्ये अलिप्तपण, आपल्या जीवनामधली ही निस्संगता आपल्याला जर खऱ्या अर्थाने साधायची असेल तर आपल्याला या सर्व घडामोडींना, आपल्या जीवनातल्या प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला भगवंताच्या इच्छेवरती सोडता येण्याची कला प्राप्त केली पाहिजे. कर्म याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. कर्म कशा पद्धतीने करावं याचं देखील आपण विचार करावा. कर्मामध्ये या देहाला अगदी झोकून देऊन काम करावं, किंबहुना संतांनी दिलेल्या विवेकाच्या आधाराने आपलं कर्म देखील सर्वोत्तम करावं. पण एकाच गोष्टीने आपण स्वतःला या कर्माशी जे बांधून ठेवतो ते म्हणजे आपलं कर्मफळ आहे. ते कर्मफळ मात्र आपण भगवंताच्या इच्छेवरती सोपवावं आणि मग ही आपल्या जीवनामधली निस्संगता साधनेतूनच आपण आपल्या अंतरंगामध्ये उतरवू शकतो, ज्याने आपल्या जीवनाच्या या सर्व आशारूपी दोऱ्या भगवंताच्या इच्छेमध्ये सोडल्या आणि जो केवळ कर्मापुरता निमित्त मात्र राहिला, अशा या अलिप्तपणाच्या कलेमध्ये आपल्याला समाधानाची प्राप्ती होते. त्यामुळं मी पण जाणून सोडताना देखील नामस्मरण हवं, ब्रह्माशी तदाकार होताना देखील नामस्मरण हवं आणि समाधानाचा शोध ज्या नामामध्ये सद्गुरूंनी लावला त्या नामाच्या आधारानेच समाधान आपण आपल्या जीवनातल्या सर्व भावनांना भगवंताच्या इच्छेवरती सोपवून प्राप्त करावं. त्यामुळे श्रोते, या ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी साधनेशिवाय आणि त्यातही सद्गुरूंनी दिलेल्या साधनेशिवाय अन्य कुठलाच उपाय नाही, या अशा निष्कर्षाप्रत आपल्याला समर्थ या समासामध्ये घेऊन येतात. आता या समासाच्या नंतर समर्थ ही भूमिका आपल्या अंतरंगामध्ये दृढ करण्यासाठी ज्या श्रवणाचं पुरश्चरण शास्त्र आपल्याला या दशकाच्या दोन समासांमध्ये सांगणार आहे त्याचं चिंतन आपण उद्यापासून बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.